रोखठोक पृथ्वीराज चव्हाण बाबा। राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मधूनच निवडणूक लढविणार, कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली माहिती। लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचं नाव चर्चेत होते, विशेष म्हणजे याबाबत दिल्लीपर्यंत चर्चा देखील झाली, पण निवडणूक न लढविण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला असाही खुलासा त्यांनी केला। तसेच आघाडीची घोषणा उद्या मुंबई येथे होणार असून जाहीरनामाही काही दिवसातच प्रसिद्ध केला जाईल असेही ते म्हणाले। पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आम्ही ही निवडणूक जनतेच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर, तसेच वाढलेली बेरोजगारी, कमी झालेला विकास दर, आर्थिक मंदी, बंद पडलेले कारखाने या मुख्य मुद्द्यावर लढविणार आहोत। मी स्वतः माझ्या दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढणार आहे। तशी मी विनंती माझ्या पक्षाला केलेली आहे आणि काही घटना घडल्यामुळं माझ्या उमेदवारीबद्दल निर्णय थांबवण्यात आला होता, त्याची आपल्याला पार्श्वभूमी माहिती आहे। सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अचानक पोटनिवडणूक लागलेली आहे आणि ती पोटनिवडणूक मी लढवावी अशी कल्पना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडून मांडण्यात आली। मी त्याबद्दल आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना विश्वास घेऊन यापुढचा निर्णय घेईन असं सांगितलं होतं। अर्थातच मी काँग्रेस श्रेष्ठींना देखील ही बाब कळवली, परंतु त्या दरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षांशी थेट संपर्क साधला आणि अशा प्रकारे सातारा लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्षानं लढवावी, काँग्रेस पक्षाकडून मी लढवावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला। मला काँग्रेस अध्यक्षांनी दिल्लीला बोलावलं, दिल्लीशी सर्व वरिष्ठांशी चर्चा केली, त्यानंतर माझ्या सहकाऱ्यांशी आणि जिल्ह्यातल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून आपण अंतिम निर्णय घेऊ असं त्या ठिकाणी दिल्लीला सांगून मी परत आलो। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन याबद्दल एकमत करून हा निर्णय घेऊ असं सांगितलं। गेल्या 2-3 दिवसामध्ये ही प्रक्रिया चालली होती, मीही माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली, आमचा एक मेळावा होता जो बूथ कमिटीचा मेळावा होता, त्याचं रूपांतर उमेदवारीबद्दल मतं प्रदर्शन करण्यामध्ये झालं आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्या मेळाव्यामध्ये जवळजवळ 100% माझ्या सहकाऱ्यांनी मी विधानसभा निवडणुकच लढावी असा आग्रह केला। त्यावेळेला मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की हा निर्णय आपल्या इच्छेचा आदर करून मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की हा निर्णय काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेट्टी हे मिळून घेतील आणि माझा पक्ष मला जो आदेश देईल तो मला मान्य करावा लागेल। आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास साधक बाधक चर्चा होऊन त्या ठिकाणी निर्णय झाला की सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवावी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी खासदार माजी राज्यपाल श्रीनिवास पाटीलजी यांनी लढवावे असा निर्णय झाला। मी माझा विधानसभेच्या उमेदवारीचा अर्ज हा 3 तारखेला दुपारून भरणार आहे। आज दुसरी महत्त्वाची बातमी याकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे, म्हणजे राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सुप्रीम कोर्टानं तो आदेश दिलेला आहे, त्या आदेशानुसार
2014 विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्र भरताना जी खोटी माहिती पुरवली किंवा गंभीर माहिती लपवली त्याबद्दल जी याचिका प्रलंबित होती त्या याचिकेवर अंतिम फैसला आज सुप्रीम कोर्टाने सुनावलेला आहे. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विरोधामध्ये 21 गुन्हे आहेत मान्य केलेला आहे. त्यापैकी एका गुन्ह्यामध्ये आरोप निश्चिती झालेली आहे असं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी 2 गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे हे निवडणूक आयोगाकडून आणि जनतेपासून लपवले. या दोन्ही गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये किमान 2 वर्ष कारावासाची शिक्षा आहे आणि 2 वर्ष कारावासाची शिक्षा असलेले गुन्हे लपवणं हा एक गंभीर अपराध आहे. म्हणून जनप्रतिनिधित्व कायद्यानुसार रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स ऍक्ट प्रमाणे कलम 125 अप्रमाणे या हा जर गुन्हा साबित झाला तर त्यामध्ये तुरुंगवासाची आणि दंडाची शिक्षा आहे. आणि त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांचे सर्व तर्क खारिज करताना मुख्यमंत्र्यांनी हे गंभीर गुन्ह्याची माहिती जाणून बुजून लपवली या कारणास्तव त्यांच्यावर तात्काळ खालच्या कोर्टामध्ये ट्रायल कोर्टामध्ये गुन्हा नोंदवावा असा आदेश दिलेला आहे. ही एक गंभीर बाब आहे. त्या जनप्रतिनिधित्व कायद्याचं उल्लंघन आहे आणि मतदारांना दिशाभूल करण्याचा फसवण्याचा हा प्रयत्न आहे तो आता सुप्रीम कोर्टानं सिद्ध केलेला आहे. त्यामुळं नैतिकतेचे त्याचबरोबर कायद्याचे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. मला प्रधानमंत्र्यांना विनंती करायची की आपल्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे खोटी माहिती दिल्याचं आता सुप्रीम कोर्टानं मान्य केलेलं आहे. त्यांच्यावर खटला चालवायचा आदेश दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पारदर्शक प्रशासनाचं आश्वासन देऊन आपण सत्तारूढ झाला तर या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आपण आपला राजधर्म पाळण्याचा आदेश देणार का याची महाराष्ट्रातली जनता आतुरतेने वाट पाहते.